काल आपण परिसराभ्यास मधील पहिला धडा प्राण्यांचा जीवनक्रम यामध्ये जे सजीव प्राणी आहेत त्यांच्यामध्ये त्यांची पूर्ण वाढ झालेली आई आणि पिलू यांच्यामध्ये काय फरक असतो, नंतर सुरवंट आणि फुलपाखरं यांच्यामध्ये काय फरक दिसतो, नंतर कोंबडी आणि कोंबडीचं पिलू किंवा मांजर आणि मांजरीचं पिलू, शेळी आणि शेळीचं करडू यांच्यामध्ये काय साम्य आहे, म्हणजे सारखेपणा आणि काय फरक आहे हेही पाहिलं होतं, आणि कोंबडीच्या पिल्लातून कोंबडीच्या पिल्लांचा जन्म अंड्यातून कशाप्रकारे होतो, अंडी उबवणे म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं, आणि अंडी उबवताना कोंबडी कशी आक्रमक बनते आपल्या पिल्लांच्या काळजीपोटी हेही आपण शिकलेलो होतो. आता या भागामध्ये आपल्याला रूपांतरण हा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे. रूपांतरण म्हणजे सजीवाची हळूहळू वाढ होत जाऊन त्याच्या रूपामध्ये त्याच्या दिसण्यामध्ये जो फरक होतो त्याला रूपांतरण असं म्हणतात. आता करडू असतं, करडू हळूहळू हळूहळू मोठं होऊन त्याची शेळी तयार होती. आता करडू जेव्हा लहान असतं तेव्हा वेगळं दिसतं आणि जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याच्या दिसण्यामध्ये जो फरक होतो त्यालाच रूपांतरण असं म्हणतात. आता शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे, कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. म्हणजे आता करडू आणि शेळी घेतली तर दोघांना चार पाय आहेत, शेपूट आहे, नंतर दोघांनाही दोन डोळे तोंड वगैरे जे अवयव आहेत पोट पाठ हे सारखेच आहेत, फक्त दिसण्यामध्ये फरक आहे. आता कोंबडीचं पिलू आणि कोंबडी यांच्यामध्ये सुद्धा साम्य आहे, म्हणजे सारखेपणा आहे. कोंबडीला पिसं असतात, पंख असतात, तसं पिलाला सुद्धा असतात. कोंबडीला चोच असते तसं पिलाला सुद्धा असते, कोंबडीला दोन पाय असतात तसं पिलाला सुद्धा असतात. अशा प्रकारे दोघांमध्ये दिसण्यामध्ये सारखेपणा आहे, फक्त वाढ कोंबडीची वाढ पूर्ण झालेली असते, पिलू लहान असतं. आता बघा, परंतु आता करडू आणि शेळी यांच्यामध्ये आपल्याला एवढा फरक जाणवत नाही, कोंबडी आणि पिलू यांच्यामध्येही आपल्याला सारखेपणा दिसतो. परंतु जेव्हा आपण फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू हे पाहतो तेव्हा त्यांच्यामध्ये पूर्णतः आपल्याला फरक जाणवतो. आळी तुम्ही पाहिलेलीच आहे आणि फुलपाखरू पण पाहिलेलं आहे. मग फुलपाखराला पंख आलेले असतात, आळीला जेव्हा ती फुलपाखराची आळी असते तेव्हा त्याला पंख वगैरे फुटलेले नसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप फरक असतो. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. आता एखाद्या प्राण्याचं पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपामध्ये यांच्या दिसण्यामध्ये आपल्याला लक्षात येण्यासारखा जो फरक किंवा तफावत झालेला असतो त्याला काय म्हणतात, रूपांतरण असं म्हणतात. रूपांतरण कशाला म्हणायचं, तर पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात रूपात म्हणजे काय, त्यांच्या दिसण्यामध्ये लक्षात येण्याजोगा जो फरक जाणवतो तफावत जाणवते त्याला काय म्हणायचं, रूपांतरण म्हणायचं. आता फुलपाखरांमधील रूपांतरण आपल्याला घटक कुठला शिकायचा आहे, तर फुलपाखरांमधील रूपांतरण. आता फुलपाखरं तुम्ही सगळ्यांनी उडताना पाहिलेले असतात, वेगवेगळ्या रंगाची म्हणजे पिवळे असतात, जांभळे असतात, काळे असतात, त्यांच्या ह्याच्यावर विविध रंगाचे आकर्षक असे ठिपके असतात. अशा प्रकारे आपल्याला बागेमध्ये वगैरे फुलांवरती उडताना फुलपाखरं आपण पाहिलेली आहेत. आपण त्यांना पकडतो, त्यांचे पंख वगैरे फाडण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे पाय तोडतो, असा प्रकार करायचा नाही, त्यांच्या पायाला दोरा बांधतो वगैरे वगैरे तसलं काही करायचं नाही. तर तेही आपल्यासारखे प्राणी आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे, आपण त्यांना त्रास द्यायचा नाही. हे आता आपण पुढं पाहूया फुलपाखरांमधील रूपांतर. सुंदर आकारांची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे. आता फुलपाखरं किती सुंदर असतात आहे की नाही, फुलपाखरांवरती वेगवेगळ्या कविता सुद्धा आहेत, कारण ती एवढी आकर्षक दिसतातच, त्यामुळं सगळ्यांना फुलपाखरं आवडतात. आणि ती वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, रंगी बेरंगी, पिवळी, निळी, जांभळी, काळी, अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला फुलपाखरं आपल्या परिसरामध्ये उडताना दिसतात. आणि ते आपल्या परिसराचा एक हिस्सा आहेत, म्हणजे भाग आहेत. हिस्सा म्हणजे काय, भाग आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सान्निध्यात असते.
किंवा जाते। तर फुलपाखरांचं जीवन जे आहे ते वनस्पतींच्या जवळच, वनस्पतींच्या अवतीभवती, सान्निध्यात म्हणजे त्यांच्या अवतीभवतीच जात असतं, म्हणजे ते फुलांभोवतीच फिरत असतात। फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात। आता फुलपाखराची जेव्हा वाढ होते तेव्हा वाढीच्या त्या फुलपाखराच्या चार अवस्था आहेत। आपल्याला फुल प्रश्न येतो परीक्षेत, फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था लिहा असा प्रश्न येतो। मग फुलपाखराच्या वाढीची पहिली अवस्था कोणती आहे, तर अंडे। पहिल्यांदा फुलपाखरू अंडे घालते, आता अंड्यामधून अळी बाहेर पडते। दुसरी अवस्था कोणती, अळी। पहिली अवस्था अंडे, दुसरी अवस्था अळी। त्या अंडे उबवल्यानंतर त्या अंड्यातून काय बाहेर पडते, अळी बाहेर पडते। नंतर अळी आपल्या भोवती एक आवरण तयार करते, त्या आवरणाला काय म्हणायचं, कोश म्हणायचं। कोश, कोश ही फुलपाखराची तिसरी अवस्था आहे। बघा, अंडे पहिली अवस्था, दुसरी अवस्था अळी, तिसरी अवस्था कोश आणि चौथी अवस्था प्रौढ। प्रौढ म्हणजे पूर्णपणे तयार झालेले फुलपाखरू। प्रौढ म्हणजे काय, पूर्णपणे तयार झालेलं फुलपाखरू, पंख असलेलं, त्याला प्रौढ म्हणायचं। म्हणजे फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था सांगा, म्हणलं की तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ, ह्या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत, म्हणजे चार टप्पे आहेत। अवस्था म्हणजे काय, चार टप्पे। पहिल्यांदा अंड, अंड्यातून परत आळी, आळी आपल्या अंगाभोवती कोश तयार करून घेते आणि नंतर त्याच्यातून ते कोश फुटून त्याच्यातून पंख असलेलं फुलपाखरू बाहेर पडतं। अशा ह्या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत। हे सगळ्यांना समजलं, फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था। आता पुढं बघा आणि बघा, त्यातली जी प्रौढ जी अवस्था आहे त्याला आपण पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू म्हणतो, हे आता मी सांगितलेलंच आहे। तर बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते। त्याच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण आपण पाहू। आता या पुस्तकामध्ये तुम्हाला बिबळ्या कडवा नावाचं फुलपाखरू दाखवलेलं आहे। पुस्तक जर तुमच्या समोर असेल तर ते फुलांवरती, पांढऱ्या फुलांवरती जे फुलपाखरू बसले ते बिबळ्या कडवा नावाच्या प्रकारचा आहे आणि ते फुलपाखरू आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं, म्हणजे दिसतं। बिबळ्या कडवा नावाचं फुलपाखरूच आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं आणि परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो, टिंब टिंब नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते, तर त्याचं उत्तर काय येईल, बिबळ्या कडवा। काय उत्तर येईल, बिबळ्या कडवा। आणि ह्या बिबळ्या कडव्याचंच उदाहरण देऊन त्यांनी फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था तुम्हाला पुस्तकामध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता बघा, पुढं पुस्तकामध्ये एक चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्रामध्ये काय केलेलं आहे, ते पानावरती छोटी छोटी काय केलेलं आहे, रुईचं पान आहे, रुईचं झाड तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्या रुईच्या पानावरती छोटी छोटी अंडी घातलेली दाखवलेली आहेत। मग ही अंडी कुणाची आहे, तर ती फुलपाखराची आहे। बघा, बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते। बिबळ्या कडवा नावाचं जे फुलपाखरू आहे त्याची जी मादी असते म्हणजे आई थोडक्यात, ती काय करते, रुई नावाचं जे झाड आहे, सगळ्यांना माहीत आहे रुई, आपल्या परिसरामध्ये रुईची झाडं खूप आढळतात, त्याच्यातून जे त्याला फळ येतं ते फळ हे झाल्यानंतर पक्व झाल्यानंतर वाळल्यानंतर त्याच्यातून ते पांढरे पांढरे हे बाहेर पडतात, त्याला आपण म्हातारे म्हणतो, त्याच्याबरोबर आपण खेळतो, त्यामुळे रुईचं झाड आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तर त्या रुईच्या झाडाचं जे पान असतं त्या पानावरती बिबळ्या कडवा, बिबळ्या कडव्याची जी मादी आहे म्हणजे आई आहे, ती काय करत असते, अंडी घालत असते। आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, बिबळ्या कडव्याची मादी कोणत्या झाडाच्या पानावरती अंडी घालते, तर त्याचं उत्तर आहे, बिबळ्या कडवा नावाचं जे फुलपाखरू आहे त्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते। अंड्यातून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते। आता अंडी घातल्यानंतर त्या लगेच त्याच्यातून अळी बाहेर पडत नाही, तर त्याला थोडा कालावधी लागतो। तर किती कालावधी लागतो, तर 6 ते 8 दिवस। किती दिवसात अळी बाहेर पडते, 6 ते 8 दिवसांमध्ये त्या अंड्यातून, फुलपाखराच्या अंड्यातून अळी बाहेर पडते। बघा, फुलपाखराच्या अंड्यातून अळी बाहेर पडण्यासाठी किती दिवस लागतात, तर 6 ते 8 दिवस, असं त्याचं उत्तर आहे।
फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात आणि फुलपाखराच्या आळीला दुसरं नाव काय आहे सुरवंट काय नाव आहे सुरवंट आता प्रश्न परीक्षेत येतो की सुरवंट कशाला म्हणतात तर फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात हे त्याचं उत्तर आहे किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की फुलपाखराच्या आळीला काय म्हणतात तर फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात अशा दोन प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल तर सुरवंट म्हणजे काय ते कळालं तुम्हाला की फुलपाखराची जी आळी असते फुलपाखराची जी आळी असते त्याला काय म्हणायचं सुरवंट म्हणायचं फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि फुलपाखराचा सुरवंट म्हणजे फुलपाखराची जी आळी आहे ती कशातून बाहेर पडते अंड्यातून बाहेर पडते आणि लगेच खायला सुरुवात करते आणि अंड्यातून आळी बाहेर पडल्या पडल्या बंद झालं काय रे अंड्यातून आळी बाहेर पडल्या पडल्या काय होतं तर ती तिला खूप भूक लागलेली असते आणि ती जन्मल्या जन्मल्या खायला सुरुवात करते आपल्या बाळाचं तसं नसतं बाळ म्हणजे कसं लहान असतं तेव्हा आपल्याला त्याला खाऊ पिऊ घालावं लागतं परंतु ह्याचं प्राण्यांमध्ये वेगळं असतं ती आळी अंड्यातून बाहेर पडल्या पडल्या ती खायला सुरुवात करते ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो आणि ज्या झाडाच्या पाण्यावर त्या फुलपाखराच्या मादीनं अंडी घातली होती ज्या झाडाच्या पानावर त्या आळीचा जन्म झाला ते पानच ते कुरतडून खायला सुरुवात करते कारण त्याला खूपच भूक लागलेली असते त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो आणि त्याला एवढी भूक लागलेली असते की ते खातच सुटतो म्हणजे अगदी आदाशासारखा तो खात असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते आणि भर 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 तो खात सुटतो त्याच्यामुळे त्याची वाढ ही खूप झपाट्याने होते लवकर होते नवा शब्द शिका आता तुम्हाला नवा शब्द शिकायला सांगितलाय तर तो कुठला आहे तर कात कात हा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे तसा पाहिला तर तुम्ही कात हा शब्द बरेच वेळा ऐकलेला असेल आपण जेव्हा परिसरामध्ये फिरतो तेव्हा आपल्याला ते पांढरं आवरण पडलेलं दिसतं सापाचं मग आपण म्हणतो सापानं कात टाकली हे कात म्हणजे शरीराच्या वरचं जे आवरण असतं ते आपोआप गळून पडतं त्याला म्हणायचं कात हे फुलपाखराची आळी सुद्धा कात टाकत असते बघा आता कात कशाला म्हणायचं तर शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण त्या आळीची किंवा सापाची आता सापाचा विषय इथं नाही पण साप सुद्धा कात टाकतो तर जेव्हा सुरवंटाची आळी वाढत असते तेव्हा तिला जे त्याच्या शरीरावरती आवरण असतं ते आवरण तिला अपुरं पडू लागतं कमी पडू लागतं आणि त्यावेळी ते अपुरं पडणारं आवरण ती काय करते काढून म्हणजे सोडून देते काढून टाकते त्याला म्हणायचं कात ते आपोआपच निघून जातं त्याला म्हणायचं कात पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही आणि हा जो सुरवंट आहे तो जन्मल्या जन्मल्या काय करतो ती पानं खात सुटतो आणि खाऊन खाऊन तो खूप मोठा होतो 2 ते 2.5 दिवसात त्याच्या शरीरावर जे आवरण तयार झालेलं असतं ते आवरण त्याला पुरत नाही म्हणजे ती त्याची कात त्याला पुरत नाही आणि मग काय होतं त्याची कात त्याला पुरत नाही त्यामुळं तो त्या जुन्या कातडीच्या आत एक नवीन कात यायला सुरुवात होते जुन्या कातडीच्या आत काय व्हायला सुरुवात त्या म्हणजे जुनी जी कात असते त्याच्या आत एक नवीन कात यायला सुरुवात होते आणि जी नवी कात आलेली असते ती कशी असते ढगळ असते म्हणजे सैलसर असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो आणि जुन्या कातीतनं म्हणजे पहिली जी त्याला पुरत नसते कात त्या कातीतून तो बाहेर पडतो आणि त्याला काय म्हणायचं सुरवंताचे कात टाकणे काय म्हणायचं सुरवंटाचे कात टाकणे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो मोठा प्रश्न येतो 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा सुरवंटाचे कात टाकणे म्हणजे काय तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं देता येईल की पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येत असते ती कात ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात असं त्याचं उत्तर येईल बघा सुरवंटाचं कात टाकणं म्हणजे काय हे तुम्हाला कळालं
की त्या आळीच्या अंगावर एक आवरण असतं, ते आवरण अडीच ते दोन ते अडीच दिवसात ते सुरवंट इतका खातो की त्याला त्या शरीरावरचं जे आवरण असतं ते पुरत नाही, कमी पडायला लागतं. तेव्हा काय होतं, त्याच्या आत दुसरं एक नवीन आवरण यायला लागतं आणि ते आवरण जे असतं ते सैलसर असतं, म्हणजे ढगळ असतं, आणि त्यामुळं ते अपुरं पडणारं वरचं जे आवरण असतं ते काय करतं, सुरवंट त्या पहिल्या आवरणातून बाहेर पडतो, कारण त्याच्या शरीरावर दुसरं नवीन आवरण तोपर्यंत आलेलं असतं, म्हणून तो पहिल्या अपुऱ्या पडणाऱ्या आवरणातून बाहेर पडतो. त्याला म्हणायचं सुरवंटाचे कात टाकणे. बघा, पुन्हा तो वेगाने पान कुरतोडून खायला सुरुवात करतो आणि एकदा कात टाकली की तो थांबत नाही, तर परत एकदा खायला सुरुवात करतो आणि तो अगदी खातच सुटतो, भर 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 तो खायला लागतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते आणि खूप 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 खाल्ल्यामुळं त्याची वाढसुद्धा प्रचंड वेगानं होते, झपाट्यानं होते. दोन ते अडीच दिवसांनी तो परत काट टाकतो, अजून एकदा पुन्हा काट टाकतो. पहिल्यांदा दोन ते अडीच दिवसांनी टाकली, नंतर परत दोन ते अडीच दिवसांनी टाकतो, म्हणजे पाच दिवसात तो दोनदा काट टाकतो. अशा रीतीनं तो चार वेळा काट टाकतो. म्हणजे बघा, पहिल्यांदा दोन ते अडीच दिवस खातो, काट टाकतो, परत दोन ते अडीच दिवस खातो, काट टाकतो, परत दोन ते अडीच दिवस खातो, काट टाकतो, परत दोन ते अडीच दिवस खातो, काट टाकतो. अशा प्रकारे दहा ते बारा दिवसात तो चार वेळा कात टाकत असतो, म्हणजे चार वेळा त्याच्या शरीरावरचं जे अपुरं पडणारं आवरण आहे त्यातून तो बाहेर पडून नवीन आवरणात येत असतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. आता तुम्हाला असाही प्रश्न येतो, बिबळ्या कडवा नावाचे जे फुलपाखरू आहे ते किती दिवस सुरवंट अवस्थेत असते, तर त्याचं उत्तर आहे 10 ते 12 दिवस. आणि या 10 ते 12 दिवसाच्या काळात ते किती वेळा काट टाकतं, चार वेळा काट टाकतं. शेवटची काट टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो आणि जेव्हा तो शेवटच्या कातीतून बाहेर यायचं असतं त्याला, त्या अगोदर तो काय करतो, एका झाडाच्या देठ म्हणजे पान असतं ना, त्या पानाच्या देठावर तो काय करतो, एक गुंडी तयार करतो, म्हणजे हुक असतं की नाही, हुक तशा प्रकारचं हुक आपल्याला लटकून राहण्यासाठी तो त्या प्रकारची गुंडी विणतो. त्याच्या शरीर त्याच्या तोंडातून एक द्रव बाहेर पडत असतो आणि तो द्रव चिकट असतो दोऱ्यासारखा, त्या धागा बाहेर पडतो त्याच्या शरीरातून आणि त्या धाग्यापासून तो त्या झाडा पानाचा जो देठ आहे त्या देठावरती गुंडी विणतो, म्हणजे लटकून घेण्यासाठी, थोडक्यात आपण हुक समजायचं त्याला. त्या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो आणि त्या गुंडीवरती तो काय करतो, स्वतःला असं लटकून घेतो. चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, कोशावस्थेतील सुरवंट कशा प्रकारे ह्या म्हणजे इथं झाडावरती झाडाच्या पानाचा जो देठ आहे त्या देठाला त्यानं अडकून घेतलेला आहे, स्वतःला अडकून घेतलेला आहे. आणि हा कोशाच्या आत आहे, कोश म्हणजे आता बघा, शंखाच्या आत जशी गोगलगाई असते तसं हे कोशाच्या आत ती आळी असते. बघा, शेवटची काट टाकण्यापूर्वी सुरवंट काय करतो, देठावर किंवा पानावर रेशमासारखा धाग्याची गुंडी विणतो आणि त्या गुंडीला काय करतो, तो लटकून घेतो स्वतःला. यावेळी काट टाकली की त्यातील कोश दिसू लागतो आणि यावेळी जेव्हा तो सुरवंट कात टाकतो त्यावेळी मात्र त्यानं त्याच्या शरीरावर जे आवरण आलेलं आहे त्याला कोश म्हणायचं. तो कोश पूर्णपणे आपल्याला इथं बघा हिरवागार कोश दिसतोय आपल्याला लटकलेला, त्याला कोश म्हणायचं. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणायची आणि वाढीची ही जी अवस्था असते त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे, कोशावस्था. इथं चित्रामध्ये कोशावस्था दाखवलेली आहे, तुम्ही पुस्तक तुमच्या पुढे आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे कोश कशा प्रकारे त्या आळीनं फुलपाखराच्या आळीनं स्वतःभोवती तयार केलेला आहे. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो आणि ह्या कोशाच्या आत सुद्धा तो किती दिवस असतो, 11 ते 12 दिवस तो त्या कोशाच्या आत अगदी पडून राहिलेला असतो. त्यावेळी तो अजिबात काही खात नाही, त्यानं खूप खाल्लेलं असतं 10 ते 12 दिवसामध्ये, त्यामुळं आता त्याला काही खायची आवश्यकता लागत नाही, कारण त्यानं त्याच्या शरीराभोवती कोश तयार केलेला असतो आणि त्या कोशामध्ये तो निवांत पडून राहतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, अजिबात तो खात नाही, अगदी निवांत पडून राहिलेला असतो आतमध्ये.
पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. तो खात नाही पण त्यावेळी कोशाच्या आत असताना त्याच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे बदल घडून येत असतात. ते बदल कुठले घडतात बघा, अगोदर आळी होती, आळीनं तिच्या भोवती कोश तयार करून घेतलेला आहे आणि त्या कोशाच्या आत आळी आहे आणि त्या आळीला काय काय तिच्यामध्ये बदल घडून यायला लागलेत बघा. कोशाच्या कोशात बिबळ्या कडव्याची पूर्ण वाढ पूर्ण होते आणि कोशाच्या आतमध्ये बिबळ्या कडवा नावाचं जे फुलपाखरू आहे त्याची वाढ पूर्णपणे झालेली असते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते आणि कोशामध्ये असतानाच कुठले कुठले त्या आळीमध्ये बदल होतात, तर त्या आळीला पाय आणि पंख फुटतात. काय होतात? पाय आणि पंख फुटतात. आणि पाय आणि पंख त्या आळीला फुटले की त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? फुलपाखरामध्ये रूपांतर होतं. आणि हा कोशातून बाहेर पडणारा जो सुरवंट आहे तो सुरवंट राहत नाही, तर त्याचं काय बनलेलं असतं? फुलपाखरू बनलेलं असतं. म्हणजे त्याची पूर्ण वाढ झालेली असते. शेवटचा टप्पा, वाढीच्या अवस्थेतील शेवटचा टप्पा म्हणजे प्रौढ, म्हणजे पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू त्या कोशातून बाहेर पडतं. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात आणि ज्यावेळी तो कोशातून बाहेर पडतो त्यावेळी त्याला 6 पाय आलेले असतात आणि सुंदर असे आकर्षक म्हणजे अतिशय छान असे पंखसुद्धा त्याला फुटलेले असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. जशी बिबळ्या कडवा नावाच्या फुलपाखराची वाढ होते तशाच प्रकारे सगळ्या फुलपाखरांची वाढ होत असते. म्हणजे पहिल्यांदा अंडे, नंतर आळी, नंतर कोश आणि शेवटी प्रौढावस्था म्हणजे पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू. अशा प्रकारे प्रत्येक फुलपाखराची वाढ होत असते. इथं आपल्याला बिबळ्या कडवा नावाच्या फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत चित्राद्वारे. इथं पहिल्यांदा कोशावस्था दाखवलेली आहे, नंतर कोशातून बाहेर फुलपाखरू इथं पडताना दिसतंय, नंतर कोशातून बाहेर इथं आलेलं दिसतंय, नंतर इथं बाहेर पडतंय आणि इथं फुलांवरती फुलपाखरू उडताना आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे या फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था आपल्याला समजावून दिलेल्या आहेत. फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था लक्षात आल्या? पहिल्यांदा अंडे, आळी, कोश आणि शेवटची अवस्था म्हणजे फुलपाखरू, पूर्णपणे तयार झालेलं फुलपाखरू. या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. आता माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारची फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. आणि जगात अनेक प्रकारची फुलपाखरं आहेत आणि कुठल्या प्रकारची फुलपाखराची मादी कोणत्या झाडाच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेलंच असतं. म्हणजे निसर्गातच ते ठरलेलं असतं, कुणी काय त्यांना ठरवून देत नाही, तर ते आपोआपच ठरलेलं असतं. आता बिबळ्या कडवा नावाची मादी रुईच्या पानावर अंडी घालते, तसं वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे जी आहेत ती वेगवेगळ्या पानावर अंडी घालत असतात आणि त्यांचं ते ठरलेलं असतं कुठल्या प्रकारच्या फुलपाखरानं कुठल्या प्रकारच्या पानावर अंडी घालायची ते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो आणि काही फुलपाखरांमध्ये हा काळ कमी दिवसांचा असतो, तर काही फुलपाखरांमध्ये हा काळ जास्त दिवसांचा असतो. म्हणजे आपल्याकडं बिबळ्या कडवायचा किती 10 ते 12 दिवस आहे, तसं वेगवेगळ्या फुलपाखरांचा कोशावस्थेतून फुलपाखरू होण्याचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा असतो. किंवा सुरवंटात अंड्यातून सुरवंट बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा वेगवेगळा असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते आणि सुरवंट म्हणजे आळी, फुलपाखराची आळी त्याला सुरवंट म्हणायचं. आणि ह्या सुरवंटामध्ये सुद्धा खूप विविधता असते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दिसणाऱ्या आळ्या असतात त्या फुलपाखराच्या. म्हणजे काही आळ्या वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक आळी एकसारखीच असते असं नाही. बिबळ्या कडव्याची आळी वेगळ्या प्रकारची दिसते, आणखी वेगवेगळ्या प्रकारची जी फुलपाखरं आहेत त्यांच्या आळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात आणि त्यांचे रंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात सुरवंटांचे, म्हणजे त्या आळीचे. त्यांचे शरीर लांबुळके असते आणि ही जेव्हा आळी असते तेव्हा तुम्ही आळी पाहिलेलीच आहे, तिचं शरीर कसं असतं असं लंबुळक असतं तुम्ही बघितलेलंच आहे. इथं दाखवलेली आहे बघा, बिबळ्या कडव्याची जी आळी आहे ती आळी इथं दाखवलेली आहे. दिसतंय तुम्हाला इथं पुस्तकामध्ये तुमच्या पहिल्या पानावरती दाखवलेली आहे त्या फुलपाखराच्या रूपांतरण आहे ना, तिथं
ही आळी दाखवलेली आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असतात। अनेक सुरवंटांच्या अंगावर केसांसारखे तंतू असतात आणि काही सुरवंटांच्या अंगावर असे केस सुद्धा असतात। बघा आपण ते अस्वल बघतो का, अस्वल अस्वलाच्या अंगावर कसे केस असतात, मग ते तंतू म्हटलेला आहे त्या केसांना। आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या सुरवंटांच्या अंगावर केस म्हणजे तंतू सुद्धा असतात। आता इथं निरनिराळ्या प्रकारची फुलपाखरं तुम्हाला दाखवलेली आहेत। तुम्हाला निसर्गामध्ये जी जी ज्या ज्या प्रकारची फुलपाखरं दिसतात तशा तशा प्रकारची फुलपाखरं इथं चार चित्रांमध्ये दाखवलेलं आहे। निळी, जांभळी, पिवळी, काळी अशा वेगवेगळ्या रंगांची आणि वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या आकर्षक ठिपक्यांची फुलपाखरं इथं दाखवलेली आहेत। माहीत आहे का तुम्हाला, बघा स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो। आता आपली आई, आता हे काम तुमची आई करत असते, मग आई काय करते, सुपानं धान्य पाकडते, स्वच्छ निवडते आणि ते निवडलेलं जे धान्य असतं ते काय करते, एका डब्यामध्ये भरून ठेवते व्यवस्थित राहण्यासाठी। तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात। आणि काही दिवसांनी आपण जर हवा बंद ते म्हणजे डबा बंद करून ठेवला आणि बरेच दिवस तो डबा उघडला नाही तर काय होतं, तर डबा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला किडे झालेले दिसतात, झालेले दिसतात का नाही। धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात किडे कीटक असू शकतात। आणि फक्त आपल्या डब्यातच कीटक होत नाहीत असं काही नाही, तर धान्याची जी मोठमोठी गोदाम असतात म्हणजे धान्य साठवण्याच्या ज्या जागा असतात त्यांना गोदाम म्हणतात। मोठ्या प्रमाणात तिथं धान्याचा साठा केला जातो त्याला गोदाम म्हणतात। आणि या गोदामामध्ये सुद्धा पोतीच्या पोती धान्य असतं आणि त्यामध्ये हवा खेळती नाही राहिली तर त्याच्यामध्ये किडे होतात। नंतर वाण्याचं जे दुकान असतं म्हणजे आपण जिथून किराणा आणतो त्या दुकानात जे पोते असतात धान्याचे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला किडे झालेले दिसून येतात। नंतर आपल्या घरी सुद्धा पोत्यामध्ये धान्याच्या पोत्यामध्ये किडे झालेले दिसतात। कीटकांच्या मादीने या धान्याच्या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही। आणि तुम्ही म्हणाल अरे हे आईनं तर स्वच्छ पाकडून ठेवलेलं धान्य असतं होतं, डब्यात भरून ठेवलेलं होतं, अगदी स्वच्छ पाकडलेलं होतं, तरी सुद्धा ह्याच्यात किडे कसे झाले। तर जरी आपण निवडलं धान्य तर त्या निवडलेल्या धान्यात सुद्धा आपल्या डोळ्यांना न दिसण्यासारखी छोटी छोटी अंडी त्या कीटकांनी घातलेली असतात आणि ती धान्यात आपल्याला दिसत नाहीत। आणि का दिसत नाही, तर ती आकारानं खूपच लहान असतात, छोटी असतात, त्यामुळे ती अंडी आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत। धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते। आणि जेव्हा आपण धान्य साठवतो त्याबरोबर म्हणजे डब्याचं झाकण बंद करतो तेव्हा डब्यामध्ये काय होतं, ऊब तयार होते आणि उष्णता सुद्धा तयार होते त्या धान्यामुळं। आणि मग त्या धान्यात काय होतात, जी अंडी घातलेली असते की नाही कीटकांनी बारीक बारीक, ते त्या डब्यातील उष्णता आणि ऊब यांच्यामुळं ती अंडी उबवली जातात। आणि अंडी उबवल्यानंतर त्या अंड्यातून आळी बाहेर पडते आणि आळीला परत काय होतं, ते आळी आपल्या भोवती कोश तयार करून घेते। मग आपण म्हणतो रव्यात जाळी झाली, जाळी झाली, जाळी नसते ती, ते त्या आळीनं आपल्या भोवती कोश तयार करून घेतलेला असतो आणि ती कोशामधून जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याचा किडा तयार होतो। अशा प्रकारे त्या धान्यामध्ये किडे होतात, म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते। आणि म्हणूनच ते ऊब आणि उष्णता यांच्यामुळं डब्यात कशा प्रकारे त्या अंड्यातून आळी बाहेर पडते, ती कोश कशा तयार करते, नंतर किडे कसे तयार होतात, आताच मी तुम्हाला सांगितले। त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात। आणि हे डब्यामध्ये जे किडे होतात आपण त्याला सोंडे किडे वगैरे म्हणतो, त्याच्या सुद्धा वाढीच्या चार अवस्था आहेत। तर पहिल्यांदा ते अंडी छोटी छोटी घालतात, नंतर त्याच्यामधून आळी बाहेर पडते, ते डब्यातच उगवलं जातं उष्णता आणि ऊब यांच्यामुळं, आणि त्या डब्यातच त्या अंड्यातून आळी बाहेर पडते। मग ती आळी आपल्या भोवती जाळी तयार करून घेते म्हणजे कोश तयार करून घेते आणि त्या कोशातून परत काही दिवसांनी काय बाहेर पडतो, पूर्ण वाढ झालेला किडा बाहेर पडतो किंवा कीटक बाहेर पडतो। मग आपण म्हणतो धान्यात किडे झाले, किडे झाले आहे की नाही। आणि आपण जेव्हा डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग आपल्याला आपण जेव्हा डबा उघडतो
तेव्हा आपल्याला कधी आळीच्या अवस्थेत ते कीटक पाहायला मिळतात, कधी कोष त्याने तयार म्हणजे जाळी झालेली पाहायला मिळते, तर कधी पूर्ण वाढ झालेले कीटक सुद्धा आपल्याला डब्यामध्ये पाहायला मिळतात। म्हणजे या कीटकांच्या सुद्धा वाढीच्या चार अवस्था आहेत, जसं फुलपाखराची आहे, फुलपाखरू सुद्धा कीटकच आहे, आणि जशा फुलपाखराच्या चार अवस्था आहेत वाढीच्या, अंडी आळी कोष आणि प्रौढ, तसं या किड्यांच्या सुद्धा कीटकांच्या सुद्धा अंडी आळी कोष आणि प्रौढ म्हणजे पूर्ण वाढा झालेला किडा किंवा कीटक अशा चार अवस्था किड्यांच्या सुद्धा असतात, कीटकांच्या सुद्धा असतात, म्हणजे कीटक म्हणजेच किडे। आता आपण या पूर्ण पाठातून आपण पूर्ण धड्यातून काय शिकलो ते थोडक्यात बघूया। कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते। आपण कालच पाहिलं की कोंबडी का अंडी उबवते, तर त्या अंड्यावर बसून तिला त्या अंड्यांना उष्णता म्हणजे आपल्या शरीरातील ऊब द्यायची असते, आणि ती ऊब दिल्यानंतर त्या अंड्यातून अंड्याचं कवच फोडून काही दिवसांनी 20-21 दिवसाच्या कालावधीत त्या अंड्यातून पिलू बाहेर पडतं, पूर्ण वाढ झालेले पिलू कवच फोडून बाहेर पडत असतं। फुलपाखराच्या वाढीच्या अंडी अळी कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था आहेत। दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे की फुलपाखराच्या वाढीच्या ज्या चार अवस्था आहेत त्या आत्ताच मी तुम्हाला समजावून दिलेल्या आहेत की अंडी, परत त्याच्यानंतर दुसरी अवस्था कोष, ही सॉरी अळी, त्याच्यानंतर तिसरी अवस्था कोष आणि चौथी अवस्था प्रौढ म्हणजे पूर्ण तयार झालेलं फुलपाखरू। आता तिसरा मुद्दा बघा आपण काय शिकलो, बिबळ्या कडवा म्हणजे आपल्याकडे आढळणारं फुलपाखरू त्याचं नाव आहे बिबळ्या कडवा। बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते। कशावर अंडे घालते, तर रुईच्या पानावर अंडे घालते। अंड्यातून आळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात, आणि अंड्यातून जी आळी बाहेर पडते त्या आळीला आपण काय म्हणतो, सुरवंट असं त्या आळीचं नाव आहे। आता पुढचा मुद्दा बघा चौथा, वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो, आणि जेव्हा त्या आळीची वाढ पूर्ण होते, खाऊन 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 10-12 दिवसात तिची वाढ पूर्ण होते, नंतर ती आपल्या अंगाभोवती कोश तयार करून घेते आणि ती कोशामध्ये परत 10-12 दिवस राहते। कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते आणि त्या कोशामध्ये आळी पडून राहत असते, त्यावेळी फक्त पडूनच राहत नाही तर तिच्या शरीरामध्ये बदल होत असतात। कुठले बदल होत असतात, तिला पाय फुटत असतात आणि पंखसुद्धा फुटत असतात, 6 पाय आणि 2 पंख त्या आळीला फुटलेले असतात, आणि म्हणजे तिची पूर्ण वाढ झालेली असतात आणि पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू त्या कोशातून बाहेर येतं। आणि हे पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू जे असतं ते आकर्षक अतिशय सुंदर असं दिसणारं असतं, त्याला छान पंख असतात आणि 6 पायसुद्धा फुटलेले असतात। अशा प्रकारे विविध रंगाची फुलपाखरं जे आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात त्याच्या वाढीच्या अवस्था आपण पाहिलेल्या आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा। आता आपल्याला काय लक्षात ठेवायला सांगितलंय बघा, फुलपाखरी आपल्या परिसराचाच एक भाग आहे। आता हे जे किडे कीटक सुंदर सुंदर फुलपाखरं पक्षी प्राणी ही जे आहेत, आपण जसं परिसराचा भाग आहे तसेच हे प्राणी पक्षी कीटक विविध रंगाची फुलपाखरं मधमाशा हा सुद्धा परिसराचाच एक भाग आहे। त्यांच्यामुळं परिसर कसा दिसतो, शोभून दिसतो, आपला परिसर छान दिसतो। गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरी बांधून ठेवणे चुकीचे आहे, आणि आपण मुलं खेळताना काय करतो, गमती गमतीनं ती फुलपाखरू पकडायची, त्यांच्या पायांना दोरी बांधायची, त्यांना दोरी बांधून असं उडवायचं, परंतु आपल्याला जर कुणी आपला पाय बांधून ओढलं तर आपल्याला कसं वाटतं, तसं त्या फुलपाखरांना सुद्धा काही म्हणजे वेदना होत असतील का नाही, त्या म्हणून आपण फुलपाखरांच्या पायांना दोरा बांधून त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांचे पंख हातात त्यांना पकडून त्यांचे पंख फाटतात असं पंखसुद्धा त्यांचे पकडायचे नाहीत। आणि त्याचबरोबर निसर्गामध्ये जे पाळीव प्राणी वगैरे असतात कुत्र्यासारखे त्यांनासुद्धा दगडं वगैरे मारायची नाहीत। अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यासमधील प्राण्यांचा जीवनक्रम हा भाग पाहिलेला आहे। आता याच्यावरची जी प्रश्न उत्तरं आहेत की तुम्ही स्वाध्याय, आता तुम्हाला धडा मी शिकवलेला आहे तो स्वाध्याय जो त्याच्या खालचा आहे तो आपण यूट्यूबवरचा जो पाठ
टाकलेला होता, त्याच्यावरती स्वाध्यायसुद्धा मी टाकलेला होता, तो तुम्ही ऐकलेला आहे. त्यामुळं हा स्वाध्याय तुम्हाला छान प्रकारे लिहिता येईल, तो तुम्ही लिहायचा आहे आणि मला पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती. मी प्रश्न उत्तर विचारणार आहे, बघूया किती जण सोडवतात ते. धन्यवाद.